दोंडाच्या येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यासह गुन्हा दडपणाऱ्यास तात्काळ अटक करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी दोंडाच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात म्हटलं आहे की दोंडाच्या येथे दिनांक 8 फेब्रुवारी 2018 रोजी 5 वर्षाच्या अल्पवयीन चिमुरडीवर एका नराधमाने अमानुषपणे अत्याचार केला. सदर घटना निंदनीय आणि मानवतेला काळीमा फासणारी असताना संस्था चालकांनी या घटनेमुळे शाळेची बदनामी होईल या भीतीने किंवा संस्था चालकांचा कुणी जवळच्या माणसाचं हे कृत्य असावं म्हणून पोलिसांना ही माहिती देण्यापासून रोखलं अशी शंका येते. कारण ज्ञानोपासक शिक्षण मंडळी तोंडाचं संचलित नूतन विद्यालय परिसरातील मागील काळातही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. सदर मुलींना न्याय मिळण्याच्या दृष्टीने आम्ही आपल्याकडे खालीलप्रमाणे मागण्या करीत आहोत असा उल्लेख त्यात करण्यात आला असून त्यात नराधमास तात्काळ अटक करावी, बलात्कार पीडित मुलींच्या आईवडिलांवर दबाव टाकणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, सदर गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, पोसू कायद्याअंतर्गत तपास व्हावा, खटला अतिशीघ्र न्यायालयात पाठवण्यात यावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, पीडित मुलीला शासकीय धोरणानुसार तातडीने मदत करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून मुलीला न्याय देण्याच्या दृष्टीने शासन दरबारी या भावना पोचाव्यात आणि सदर घटनेची चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांतर्फे आणि शहरातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे. अन्याय झालेला असेल तर आवाज उचलायला पाहिजे असं म्हणणं आहे सगळ्या मुलींचं, बायांचं, माणसांचं, मुलांचं. मुली भांडला ते रुमाल ते रुमाल ते बोलले पाहिजे, मुलींना हक्क भेटायला पाहिजे म्हणजे भेटायला पाहिजे. हा अत्याचार झालेला चुकीचा आहे. अत्याचार कधी आज आमची मुलं त्या शाळेत जातात असंही कधी झालं तर त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. नसेल तुमच्यावर शिक्षा दिल्या जातात आम्ही समर्थ आहे त्याला किती शिक्षा द्यायला.